शैक्षणिक आयुष्यातील सर्वात महत्वाच्या असलेल्या 12वीच्या परीक्षेला कालपासून राज्यभरात सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी हिंगोलीत एक वेगळे चित्र बघायला मिळाले. जिल्ह्यातील एका केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका महिलेचा पती आपल्या 7 महिन्याच्या बाळाला केंद्राबाहेर सांभाळताना दिसला. आई परीक्षेला आणि वडील चिमुरड्याला परीक्षा केंद्राबाहेर साडीचा झोका बांधून त्यात झोपी घालत असल्याचे हे अनोखे चित्र येथे पाहायला मिळाले. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथील अमृतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात परभणीतील पूनम माधव इंगोले या महिलेचे परीक्षा केंद्र होते. पूनमला 7 महिन्याचा मुलगा आहे. शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द मनात असलेली पूनम बाळासह आणि पतीसह परीक्षा केंद्रावर आली. परीक्षा सुरू होण्यापूर्वी तिने केंद्राबाहेरील झाडाला साडीचा झोका बाळासाठी बांधून दिला आणि ती परीक्षा द्यायला गेली. यानंतर तिचा पती परीक्षा पूर्ण होईपर्यंत झाडाला बांधलेल्या झोक्यात बाळाला टाकून त्याला झोका देत होता. यावेळी तिथे उपस्थित काही लोकांनी याचे छायाचित्र काढून सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द असणाऱ्या या दाम्पत्यावर सगळीकडूनच कौतुकाचा वर्षाव व्हायला लागलाय. आईची 12वीची परीक्षा तर केंद्राबाहेर बाळाला सांभाळण्याची वडिलांची कसोटी असे अनोखे चित्र असल्याचे वर्णन अनेकांनी यानंतर केले. माझं नाव पूनम माधव इंगोले आहे. मी आहेरवाडीहून आले. माझा 12वीचा पेपर चालू आहे. हे दुसराच चालू आहे पेपर. माझा मुलगा पण छोटा आहे, 7 महिन्याचा. त्या जिद्द आहे. मी पण पुढं शिकीन आणि चांगले प्रयत्न करीन माझे पास व्हायसाठी. आणि मी आहेरवाडीहून आलेली आहे, खूप दूरहून आलेली आहे. आणि मी 12वीचे पेपर देत आहे. मी पेपरला बसलेले आहे. माझे पती माझ्या बाळाचा सांभाळत आहेत आणि त्याचा मला कोणताही त्रास नाही. आणि मी खूप चांगला प्रयत्न करत आहे की माझे पेपर खूप चांगले जावा अशी माझी इच्छा आहे.